भाजपच्या सुरुवातपासून त्यांच्या स्थापनेपासून एक त्यांची स्ट्रॅटेजी आहे आणि अगोदरपासून त्यांनी उघडपणाने ते सांगितलं आहे, त्यांनी 100% भाजपा हा त्यांचा उघडचा स्ट्रॅटेजी. आत्तापर्यंत त्यांना कधी 100% भाजपामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली नव्हती. 2014 थोडीशी त्यांची आता ग्राफ थोडी वाढली होती, त्यावेळेला पण त्यांनी प्रयत्न केला तरीही त्यांना 100% भाजपा करता आला नाही. 19 पण त्यांना करता आला नाही. आता त्यांना परिस्थिती अशी झाली आहे की शिवसेनेला फोडूनही लोकसभामध्ये 2014 त्यांनी काय निकाल आला हे त्यांच्यासमोर आहे. आज ते त्यागच्या विषयावर म्हणत आहेत तर त्यांना माहीत आहे की 2019 जी परिस्थिती निर्माण झाली महाराष्ट्रात, त्यांना परत भाजपाला उभं करण्यासाठी ज्या प्रकारे ह्या राज्यात त्यांनी फोडाफोडीचा राजकारण केला तरी त्याचा लाभ त्यांना भेटत नाही आहे. म्हणून आता ते त्यागची भावना आणि त्याग ते दाखवत आहेत. ते कुठलाही त्याग नव्हता ते त्यांना माहीत आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांचा आणि जनतेचा जे रोष आहे त्यांच्यावर त्यांना नरम करण्यासाठी त्यांनी थोडासा एक पाऊल मागे घेतला आणि त्यांना असं त्यांच्या एक भूमिका होती की त्या पूर्ण खापर त्यांच्या डोक्यावर येऊ नये, कारण ते त्यावेळेला असं दाखवत होते की आम्ही आमच्या या फुटाफुटीमध्ये आमचा काही भूमिका नाही. म्हणून ते त्यांनी त्यावेळेला एकनाथ शिंदेला पुढे केला आणि त्याच्या नंतर निवडणुकीच्या नंतर पण त्यांची भूमिका स्पष्ट आहे. 150-160 जागा मिळाल्यानंतर ते का एकनाथ शिंदे आता ते ढलांवर आहे. एकनाथ शिंदेचं राजकारण 2024 विधानसभा निवडणूक आणि अजित पवारांचं राजकारण हे संपणार आहे.